नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे मिशन मराठी या आपल्या प्री एज्युकेशन चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 9वीच्या पाठ क्रमांक 6 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण याचा भाग क्रमांक 3 बघणार आहोत. या भागामध्ये आपण स्त्रियांच्या संदर्भातील कायदे, हुंडा प्रथेच्या विरोधातील जागृती, कौटुंबिक न्यायालय, पोटबिगार खटला, तसेच सती प्रतिबंधक कायदा, मानव अधिकार संरक्षण कायदा, महिलांसाठीचे आरक्षण इत्यादी मुद्द्यांवर अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. आता आपण बघणार आहोत स्त्रियांच्या संदर्भातील कायदे. 1952 कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले. वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्यात आला. स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण झाला. बहुपत्नीत्व संपुष्टात येऊन पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला. पुढच्या दशकात स्त्रियांच्या संदर्भात एक पाऊल पुढे टाकणारा कायदा झाला हुंडा प्रतिबंधक कायदा. 1961 अन्वये हुंडा घेणे अथवा मागणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला. हुंडा प्रथेचे निर्मूलन करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पॅरेग्राफमध्ये आपण काय शिकलो तर 1952 कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे, पोटगी म्हणजे काय तर एखादा व्यक्ती आपल्या बायकोला जेव्हा घटस्फोट देतो त्यानंतर तिचा व तिच्या मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जी रक्कम तिला नवऱ्याकडून मिळते तिला पोटगी असे म्हणतात. तर पोटगीचा अधिकार या कायद्यानुसार स्त्रियांना मिळाला. वडिलांच्या संपत्तीत वाटा हा देखील विशेष महत्त्वाचा मुद्दा आहे, या कायद्यानुसार स्त्रियांना भेटला. बहुपत्नीत्व संपुष्टात येऊन स्त्रियांना देखील आपल्या नवऱ्याच्या विरोधात घटस्फोट मागण्याचा अधिकार हा भेटला. पुढेच हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अन्वये हुंडा घेणे अथवा मागणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला. अशा प्रकारे स्त्रियांच्या संदर्भात 1952 हा कायदा खूप फायदेशीर ठरला. या कायद्यामुळे हुंड्यासारखी अनिष्ट प्रथेमुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी झाला. त्यापुढे स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मिळून देणारा प्रसूती सुविधा अधिनियम म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळवण्याचा अधिकार मिळाला. मित्रांनो, ह्या पॅरेग्राफमध्ये आपण काय शिकलो तर 1961 मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट म्हणजेच प्रसूती सुविधा अधिनियम हा कायदा स्त्रियांना भेटला. या कायद्यामुळे बाळंतपणासाठी रजा मिळण्याचा अधिकार हा भेटला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती ह्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. भारतात हुंडा बंदी कायदा आला तरी वर्तमानपत्रातून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू, धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू अशा बातम्या येत होत्या. त्याच्या खोलवर चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते. पोलीस प्रशासन न्यायव्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या, यातून जागृती घडली. त्यामुळे 1984 हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, 1988 2209 स्त्रिया तर 1990 4835 स्त्रिया तर 1993 5377 स्त्रिया हुंडाबळी ठरल्या होत्या. या आकडेवारीवरून आपणास या प्रश्नाची तीव्रता व गंभीरता लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पॅरेग्राफमध्ये आपण काय शिकलो तर 1984 हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला. का अस्तित्वात आला? कारण हुंडाबंदी कायदा जरी अस्तित्वात होता तरी स्त्रियांची हुंडाबळीही थांबत नव्हती. त्याच्यामुळे हुंडाबंदी सुधारणा कायदा हा आणणे सरकारपुढे अनिवार्य होते. मित्रांनो, आता आपण कौटुंबिक न्यायालय 1994 या मुद्द्यावर अभ्यास करणार आहोत. विवाहासंदर्भात कायदा, सांसारिक समस्या व त्यातून निर्माण होणारे प्रश्न, पोटगी, एकल पालकत्व राहणे, अपत्याचे संगोपन व मालकी अशा कुटुंब व्यवस्थेशी निगडीत वादांचे सोडवणूक करण्यासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आलं. या न्यायालयात साक्षी पुरावे तपासण्यापेक्षा सामंजस्य आणि वकिलांऐवजी समुपदेशकांना प्राधान्य देण्यात आले.
प्रकरणे वेगाने पण न्याय पद्धतीने सोडवण्यावर भर देण्यात आले. मित्रांनो, आता बघूया पोटगी बाबत खटला 1985. एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याने देणे, याला पोटगी असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो बेगम खटल्यात शाहबानो यास पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा निर्णय न्यायालयाने दिला. मात्र धार्मिक संघटनांनी याविरुद्ध गदारोळ केला. परिणामतः संसदेत मुस्लिम वुमेन्स ॲक्ट म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स हा कायदा संमत करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पॅरेग्राफमध्ये आपण काय शिकलो, तर पोटगी ही व्याख्या आपण इथं समजून घेतली. पोटगी म्हणजे काय, तर नवऱ्याने बायकोला घटस्फोट दिल्यानंतर तिच्या उदरनिर्वाहासाठी दर महिन्याला देण्यात येणारी रक्कम तिलाच पोटगी असे म्हणतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सती प्रतिबंधक कायद्याबद्दल अभ्यास करूया. 4 सप्टेंबर 1987 रोजी राजस्थानातील देवरा गावात रूप कुवर नावाची विवाहित सती गेली. स्वेच्छेने सती गेली नाही, तिला सती जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. तिचे सती जाणे, सती प्रथेचे उदात्तीकरण करणे, या सर्वच गोष्टी बेकायदेशीर होत्या. मीना मेनन, सुजाता आनंदन, अनु जोसेफ, कल्पना शर्मा या स्त्री मुक्तिवादी कार्यकर्ता आणि पत्रकार यांनी या प्रकरणी सत्यशोधन केले. सरकारने 1988 कडक तरतुदी करून सती प्रतिबंधक कायदा हा संमत केला. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मानव अधिकार संरक्षण कायदा. स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 हा कायदा करण्यात आला. तर मानव अधिकार संरक्षण कायदा का करण्यात आला, तर स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी हा कायदा करण्यात आला. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. त्याच धर्तीवर काही राज्यांमध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन झाले. या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटातील महिलांचे सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पॅरेग्राफमध्ये आपण काय शिकलो, तर स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. कोणाची? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची. अशा प्रकारची माहिती आपण इथं शिकलो. आता बघूया महिलांसाठी आरक्षण. 73 व 74 संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये 1/3 जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या आहेत. सरपंच, अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर या पदांसाठी 1/3 पदे स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. देशातील महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यात महिलांसाठी 50% आरक्षण देण्यात आले आहे. या तरतुदीमुळे महिलांना कारभारात सहभाग घेण्याची संधी मिळते. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समानतेची तत्त्व स्वीकारली होती. त्यामुळे मतदान सारख्या महत्त्वाच्या राजकीय हक्क स्त्रियांना मिळाला होता. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना शिकण्याच्या, रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. सती, हुंडा, बहुपत्नीत्व यासारख्या दुष्ट प्रथांवर कायद्याने बंदी घातली. स्त्रियांच्या घटस्फोटाचा अधिकार मान्य करण्यात आला. त्यांना मालमत्तेतही कायदेशीर वाटा देण्यात आला. राजकीय सत्तेत स्त्रियांना न्याय्य वाटा देण्याच्या हेतूने स्थानिक शासन व्यवस्थेमध्ये काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व तरतुदींमुळे आज आपल्याला असे दिसते की स्त्रिया शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागल्या आहेत. स्त्री मुक्तीच्या विचाराने स्त्रियांना आत्मभान येत नाही. शिक्षण, अर्थार्जन, प्रशासन, राजकारण या सर्व क्षेत्रात स्त्रिया हिरारीने भाग घेऊ लागल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला भारतातील महिला मुख्यमंत्री कोण आणि कुठल्या होत्या? ते सुचिता कृपलानी उत्तर प्रदेश, नंदिनी सतपथी ओडिशा, जयललिता तमिळनाडू, तर मायावती ह्या उत्तर प्रदेशाच्या.
वसुंधरा राजे राजस्थान, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल, रावडी देवी या बिहारच्या, तर आनंदीबेन पटेल गुजरात, शीला दीक्षित दिल्लीसाठी, तर मेहबूबा मुफ्ती सईद काश्मीर, उमा भारती मध्य प्रदेश, राजेंद्र कौर भट्टल पंजाब, सुषमा स्वराज दिल्ली, शशिकला काकोडकर गोवा, रीदा अनवर तैमूर आसाम, जानकी रामचंद्रन तामिळनाडू, या महिलांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या राज्यांचे नेतृत्व केलेलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की स्त्रिया देखील राजकारणात किती कार्यक्षम आहेत व त्यांच्यात किती पोटेन्शियल आहे व त्यांनी कशाप्रकारे आपापले राज्य चालवले हे देखील आपल्याला ह्या पॅरेग्राफवरून चांगलंच लक्षात येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या इतिहास या पुस्तकातील पाठक्रमांक 6 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण याच्यावरील भाग 3 हा व्यवस्थित पाठवाचन स्वरूपात समजून घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भाग क्रमांक 4 अनुसूचित जाती, भटक्या व विमुक्त जमाती तसेच अल्पसंख्याक यांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेलवाली घंटी देखील दाबून द्या, ज्यामुळे तुम्हाला दररोज बनणारे एज्युकेशनल व्हिडिओजचे अपडेट हे भेटत राहतील. विद्यार्थी मित्र, आपण इयत्ता 9वी व 10वी यांच्या चांगल्या प्रकारे बेसिक अभ्यासा करणार आहोत, म्हणून तुम्ही चॅनलला आजच आणि आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.